महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यावर्षी 12वीच्या परीक्षेला बसलेले 90.66% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 93.88% आहे तर सुमारे 88% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्याचा एकूण निकाल 4.60% वाढला आहे. यंदा निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागातल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 95.89% इतकी आहे तर औरंगाबाद विभागात सर्वात कमी म्हणजे 88.18% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 12,81,712 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि निकालाची एकूण टक्केवारी 90.66% आहे. त्यापैकी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 88.4% आणि मुलींच्या निकालाची टक्केवारी 93.88% आहे. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निकालामध्ये मुलींनी बाजी मारलेली आहे. mhresult.nic.in या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. विज्ञान शाखेचे 96.93% विद्यार्थी, कला शाखेचे 82.63% तर वाणिज्य शाखेचे 91.27% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 12वी परीक्षेतल्या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही त्यांनी खचून जाऊ नये. आयुष्यातल्या सर्वच टप्प्यांवर आपण यशस्वी होतो असं नाही, एक परीक्षा आपलं भविष्य ठरवत नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अपयशानं खचून न जाता पुन्हा यशस्वी होण्याची जिद्द बाळगावी असं त्यांनी म्हटलं आहे.